सब्सक्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चैनल ला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करने साथी। दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या चॅनल मध्ये। काल आपण वचारणातील ओवी क्रमांक 137 पर्यंत या ग्रंथाचं वाचन केलं, त्याची माहिती घेतली आणि आजच्या या सत्रामध्ये आपण ओवी क्रमांक 138 पासून समोरील ओव्यांचं अध्ययन करणार आहोत। या ओव्यांमध्ये जसं आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलं वच्छहरणाच्या त्या वृंदावनातील वर्णन कवींनी केलेलं आहे, त्या वृंदावनाविषयी माहिती दिलेली आहे, कसे कसे वृक्ष होते, मोठे मोठे ताल तमालचे किंवा खजुराचे, पुन्हा साखर निंबू जे लिंबूवर्गीय वृक्ष आहेत, नारंगी आहे, वेगवेगळे प्रकारचे डाळिंब आणि द्राक्षाचे जसे वेल होते, मंडप जणू काही खूप मोठे मोठे होते, असं सगळं वर्णन कवींनी कालच्या सत्रामध्ये आपण ते वर्णन पाहिलेलं आहे ज्यामध्ये वृंदावनातील वर्णन केलेलं आहे आणि बरंच काही अजून समोरचं वृंदावनाचं वर्णन राहिलेलं आहे, ते वृंदावनाचं वर्णन आपण आजच्या या सत्रामध्ये बघणार आहोत। तर जास्त उशीर न करता आपण आपल्या या विषयाकडे वळूया। चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो कालच्याच प्रमाणे आजचाही व्हिडिओ फार चांगला होणार आहे, सर्वांना आवडणारा असा होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही लगेच आत्ताच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे हे जे वच्छहरणाचं सत्र आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल या श्रावण महिन्याच्या निमित्ताने जे चालू आहे ते। वरिखतरसाचे वडप तैसे निविडतर द्राक्षी मंडप, उघडले माणिकांचे मोप तैसे पक्व दाडिंब। हे कालच्या सत्रातील ओवी आहे, ओवी क्रमांक 137। या समोरील ओवी 138 क्रमांकापासून आपण चालू करणार आहोत। मी हे मागची ओवी कशामुळे घेतो तर तुम्हाला लिंक लागावी की हे कालच्या सत्रातलं होतं, ओवी क्रमांक 137 म्हणून मी मागची ओवी एक वाचत असतो दररोज। आता आजच्या सत्राचा आपण इथून सुरुवात करूया 138व्या ओवीपासून। कवण गती च्युत चंपक जेथ संख्यात पार्यातक, पल्लवीत दिसती असोक लक्ष संख्या। कवण गणी च्युत चंपक, कवण गणी म्हणजे कोण गणना करणार आहे त्या वृक्षांची, वृक्ष कोणते, तर च्युत चंपक म्हणजे च्युत असं संस्कृत मध्ये आंब्याच्या झाडाला असं बोलतात आणि चंपक म्हणजे चाफ्याचं झाड, तर असे आंब्याचे आणि चाफ्याचे झाड जे आहेत ते त्या वृंदावनामध्ये भरपूर आहेत। कवण गणी म्हणजे गणना कोण करत बसणार, एवढे झाड आंब्याचे आणि त्या चाफ्याचे आहेत। जेथ असंख्यात पार्यातक, पार्यातकाचे पण झाड आहेत असंख्यात। पल्लवीत दिसती असोक लक्ष संख्या, पल्लवीत कोणते वृक्ष दिसत आहेत, अशोकाचे वृक्ष दिसत आहेत। लक्ष संख्या म्हणजे लाखोच्या संख्येमध्ये ते अशोकाचे वृक्ष तिथे त्या वृंदावनामध्ये आहेत। चंदनाचा आरो थोरू माझी निबिड तरु कल्पतरु, जया तळी नंदाचा कुमरू खेळे गोपाळसी। चंदनाचा आरो थोरू, चंदनाचे मोठे मोठे वृक्ष आहेत आणि त्या वृक्षांच्या आतमधल्या बाजूला पुन्हा निबिड तरु कल्पतरु, कल्पतरुचे झाड असे निबिड म्हणजे एकूण एकाला भिडून असे आहेत, जणू काही मंडप टाकलेला आहे एवढे घनदाट असे झाड आहेत आणि सावलीच सावली आहे त्याच्या खाली। आणि जयातळी त्या सावलीमध्ये, त्या वृक्षांच्या सावलीमध्ये खेळे नंदाचा कुमरू गोपाळेसी, म्हणजे नंदाचा कुमार म्हणजे श्रीकृष्ण भगवंत गोपाळांसोबत त्या सावलीमध्ये खेळत आहेत वृंदावनामध्ये। तया जवळी सरोवरे चंद्र मंडळाकारे, दाखविली श्री चक्रधरे सवंगड्यासी। तया जवळी सरोवरे, त्याच्या जवळ त्या वृक्षांच्या जवळ, वृक्षाचे जे सावली होती त्या वृक्षांच्या सावलीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काय आहे,
तर सरोवरे म्हणजे तळे आहेत. चंद्रमंडळाकारे चंद्र जसा एकदम असा गोल असतो त्याप्रमाणे सरोवर पण एकदम असे गोल आहेत. दाखविली श्री चक्रधरे श्रीकृष्ण भगवंतांनी ते सरोवर दाखवलेले आहेत. सवंगडे असी गोपाळाने ते सरोवर दाखवलेले आहेत. सुधा जळे भरिते जळ क्रीडा खेळती जळ देवते जेथ जाली निर्वैरे भूते उदक पाणी. सुधा जळे भरिते ते जे सरोवर आहेत ते सरोवर काय खराब पाण्याने भरलेले आहेत का? सध्याची परिस्थिती पाहिली तर तळे जाऊ द्या, वाहत्या नद्या पण प्रदूषित केलेल्या आहेत आपण सर्वांनी. सर्व ड्रेनेजचं पाणी नद्यांमध्ये, सर्व इंडस्ट्रियल एरिया असेल त्याचं जे घाण पाणी आहे, केमिकल मिश्रित पाणी आहे, सगळं हे अशुद्ध पाणी सर्व त्या नद्यांमध्ये, वाहत्या नद्यांना आपण अशुद्ध केलेलं आहे, तळ्याची काय मोठी गोष्ट आहे? तर तळेही आपण अशुद्ध केलेत, नद्या अशुद्ध केले. तर असं कवी तर म्हणतात, परंतु ते तळे कसे आहेत? सुधा जळे भरते एकदम शुद्ध जळाने भरलेली आहेत. जळक्रीडा खेळती जळ देवते आणि त्या अशा चंद्राकार एकदम गोल असलेल्या तळ्यामध्ये शुद्ध त्या पाण्यामध्ये जळदेवता जे आहेत त्या जळक्रीडा करत आहेत असं इथं कवी सांगतात. जेत झाली निर्वेर होते उदक पाणी आणि त्या उदकाचं उदकपान केल्यानंतर म्हणजेच काय तर पाणी पिल्यानंतर निर्वेर झालेली आहेत भूते. भूते म्हणजे कोणते? हे जे लोकांना लागतात आणि लोक झुलतात जाऊन स्नानापाशी ते भूत नाही तिथे सांगितलेले. इथं भूत म्हणजे काय तर हरिण असेल किंवा वाघ असेल, जे जंगलामध्ये राहणारे मग ससे असतील, जे काही प्राणी असतील जंगलामधले, सिंह असेल, काळवीट असेल, अस्वल असेल, जेवढे काही असतील प्राणी मात्र त्याला इथे भूत हा शब्द वापरलेला आहे कवींनी. आणि त्यांनी तिथं उदक पान केलेलं आहे, पाण्याला असं उदक बोलतात. आणि आपल्या सर्वांना माहितीच असेल आपल्या मार्गामध्ये, तुम्ही जिथे कुठे आश्रमात गेले असाल, मार्गात गेले असाल, तिथे म्हणतात सकाळच्या जेवणाला उदक असं बोलतात. तर उदक का बोलतात त्याला? उदक म्हणजे तर पाणी असते. उदकचा अर्थ काय होतो? पाणी. मग आता उदक घेतलं का म्हणल्यानंतर आपण बोलतो की हो घेतलं, नाश्ता पाणी झाला, याचा अर्थ उदक, असा अभिप्रेत आपल्याला अर्थ. पण उदक नाश्त्या पाण्याला सकाळी जे आपण जे काही थोडीशी भाकर खातो, चपाती खातो, पोहे खाईल, काही असो, ते मार्गामध्ये त्याला उदक बोलतात. तर का बोलतात? तर ह्यामागचं कारण असं आहे, पूर्वीच्या काळामध्ये, सध्याची परिस्थिती आहे प्रत्येक मार्गामध्ये भरपूर काही सर्व उपलब्ध आहे, कमी कशाचीच नाही देवाच्या कृपेने. परंतु पूर्वीच्या काळामध्ये जेवायला व्यवस्थित भेटत नव्हतं, मार्ग फिरस्ती असायचे, जेवायला खायला वेळेवर भेटत नव्हतं. तर सकाळच्या वेळेला खायला काही राहायचं नाही आणि भिक्षेच्या वेळेपर्यंत वेळ काढायचा आपल्याला. मग काय करायचं? काही कोरकुटका असेल वाळू घातलेला तेवढाच अर्धा कोरकुटका खायचा आणि त्याच्यावर पाणी प्यायचं. पाणी म्हणजे काय तर उदक. तर सांगायचं मला अर्थ असा आहे की फक्त पाणी पिण्याला आधार, ज्याला बोलतो आपण कोरकुटका खायला म्हणतो आपण, पाणी प्यायला आधार तेवढाच, असं जे वाक्प्रचार आहे, आपण थोडंसं खातो आणि पाणी पितो, थोडंसं भूक मरते, म्हणजेच काय पाणी प्यायला आधार म्हणून आपण कोरकुटका खातो आणि मग पाणी पितो म्हणजे उदक पितो. तर म्हणून हा शब्द रूढ झालेला आहे की उदक झालं का म्हणजेच काय कोरकुटका खाल्ला का पाण्याला आधार, तर असा त्याचा अर्थ आहे. परंतु सध्याला जे आहे तसा काही अर्थ राहिलेला नाही पूर्वीच्या सारखा की बा खायला काही नाही आणि कोरकुटका खाल्ला पाणी प्यायला आधार म्हणून. सकाळी नुसतं पाणी पिलं तर ॲसिडिटी वाढू शकते, कोणाची पित्त वाढू शकते, काही एखाद्याला उपद्रव होऊ शकतो. तर कोरकुटका खावानंतर पाणी प्यावं असा एक पूर्वीचा एक अर्थ रूढ होता आणि म्हणून त्याला उदक घेतलं का असं बोलायचे. सध्याच्या परिस्थितीमध्ये तशी काही परिस्थिती राहिलेली नाही. सर्वांना देवाच्या कृपेने व्यवस्थित आहे, मार्ग मंडळींना व्यवस्थित भेटते आणि त्यामुळं शब्द तर आलेला आहे उदक, परंतु तशी परिस्थिती सध्या राहिलेली नाही. तर इथे उदक पाणे त्या सरोवरातील उदक म्हणजे पाणी प्यायल्यानंतर काय होत आहे तर त्या भूतांमध्ये जे आहे, भूत म्हणजे वाघ आहे समजा, त्या वाघालाही तर भूत बोललेला आहे, हरणाला पण भूत बोललेला आहे, एकंदरीत जेवढे काही प्राणी आहेत तिथे त्यांना भूत हा शब्द वापरलेला आहे कवींनी. तर वाघ आहे, वाघ हा हरणाला खातो बरोबर. जे मुंगूस आहे, मुंगूस सापाला मारते. हे जे वैर आहे भूतांमध्ये या, तर हे निर्वैर भूत झालेली आहेत. मुंगूस जे आहे, मुंगसाने त्या सरोवराचं पाणी पिलं आणि वैरबुद्धी जी होती सापासोबतची ते नष्ट झालेली आहे. वाघाने पाणी पिलं त्या तळ्याचं आणि हरणासोबतची जी वैरबुद्धी होती
ती नष्ट झाली आहे, निर्वैरभूत झालेली आहे त्या सरोवरातील उदक पान केल्यानंतर, असं इथे कवी आपल्याला सांगतात. गज सिंह सार्दूल एकत्र व्याघ्र मृग चितळ, श्रीकृष्णे निवविले पशु सकळ, आनंदू रोवंती ताती. गज सिंह शार्दूल, गज म्हणजे हत्ती, सिंह म्हणजे सिंह आपल्या सर्वांना माहितच आहे, शार्दूल म्हणजे पण एक उच्च जातीचा जो वाघ आहे त्याला शार्दूल असं बोलतात. आणि असे हे सर्वजण एकत्रित दिसत आहेत, कोणी कोणाला मारण्याचा प्रयत्न करत नाही, निर्वेर झालेले आहेत. नाहीतर सिंह वाघाला, सिंह जो आहे तो सिंह जर हत्तीला पाहिला सिंहाने तर सिंह हत्तीला मारतो खाण्यासाठी, तर तसं काही प्रकार घडत नाही आहे वृंदावनामध्ये. एकत्र व्याघ्र मृग चितळ, एकत्र आहेत वाघ, मृग म्हणजे हरिण, चितळ म्हणजे चिता, अशा सर्व एकत्रित खेळत आहेत, निर्वेर झालेत. श्रीकृष्णे निवविले पशु सकळ, आनंदू रोवंती ताती. श्रीकृष्ण भगवंताने सकळ पशूंच्या मनातील जे काही वैरत्व होतं, जे काही अशी भावना होती वैरत्वाची, ती भावनाच पूर्ण नष्ट करून टाकलेली आहे. निर्वैर केले सर्व पशु, निवविले म्हणजे शांत केलं त्यांना, आनंद रोवंतताती. श्रीकृष्ण भगवंताच्या दर्शनाचा जो आनंद आहे तोच आनंद ते रोवंतत आहे, आणि त्याच आनंदाच्या भरामध्ये ते सर्व वैरभाव विसरून गेलेले आहेत, आणि सर्व एकत्रित बसून हसत खेळत जीवन कंठवत आहेत त्या वृंदावनामध्ये. एकंदरीत कवींना इथं सांगायचं आहे की श्रीकृष्ण भगवंताच्या पदस्पर्शाने, श्रीकृष्ण भगवंताच्या सन्निधानाने पशु, वृक्षलता, जल थल, जे काही जलथलावर राहणारे प्राणी असतील, ज्याप्रमाणे पाण्यामध्ये राहणारे मासोळी असेल, साप असेल, पृथ्वी तलावर राहणारे काही पशु पक्षी असतील, हे सर्व जे आहेत निर्वैर झालेली आहेत, यांना परमेश्वराच्या सन्निधानाचा आनंद प्राप्त झालेला आहे. आणि एकंदरीत कवीला इथं सांगायचं आहे की सर्व आनंदाने भरलेले आहेत, कोणालाही इथे दुःख प्राप्त होत नाहीये, आणि त्या आनंदाचाच रोवंत करत आहेत सर्व वृंदावनातील जे काही भूतग्राम असतील. भूतग्राम कशाला बोलतात? चार खाणी सांगितलेल्या आहेत, जारज, अंडज, स्वेदज, उद्विज, अशा चार प्रकारच्या खाणी आहेत. खाण म्हणजे काय? तर ज्यामधून हा जीव जन्माला येतो. या सृष्टीमध्ये चारच प्रकार आहेत या जीवाला जन्माला येण्याचे, या व्यतिरिक्त पाचवा प्रकार कोणताही नाही. या सृष्टीमध्ये तुम्ही जेवढे काही जीव पाहणार, जे आपल्याला दिसतात किंवा जे आपल्याला दृष्टीला अगोचर आहेत, दृष्टीला दिसत नाहीत, जेवढे काही असे पशु पक्षी असतील, जे काही प्राणी असतील, जंतू वगैरे सर्व, ते या चार खाणीमध्ये मोडल्या जातात. जारज म्हणजे जारापासून जन्माला येणारे, जसं गाईचं वासरू. अंडज म्हणजे अंड्यापासून जन्माला येणारे, जशी कोंबडी. जारज अंड स्वेदज म्हणजे घामापासून जन्माला येणारे, जे काही किडे कुटुक आहेत घामापासून जन्माला येणारे. शेतामध्ये आपण बघतो की दगडाखाली वगैरे जे काही असं उष्णतेमध्ये थोडासा पाऊस पडला आणि त्या दगडाखाली घाम येतो, आणि त्या घामालाच घामालाच आधारभूत ठेवून एक काही किडे वगैरे असे जंतू जन्माला येतात त्या घामामुळे. तर जारज अंडश्वेदज, उद्बीज म्हणजे बियांपासून, म्हणजे झाडाचं बी पडलं की बियामधून नवीन जन्माला येते एक जीव, आणि त्याचं रूपांतर वृक्षामध्ये होते. तर असे हे चार खाणी आहेत, जारज, अंडश्वेदज, उद्बीज. तर अशा 84 लक्ष योनी आहेत. म्हणजेच काय? तर चार खाणी झाल्या ह्या, याच्यामध्ये 84 लक्ष योनी जर मोडायच्या असतील तर प्रत्येक खाणीमध्ये 21 लाख हे जे जन्माच्या योनी येतात, नरकाच्या योनी येतात. आणि हे 21 चौक किती झाले? 84. तर 84 लक्ष योनी फिरल्यानंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो. तर अशा 84 लक्ष योनी या चार खाणीमध्ये विभागल्यानंतर 21 लक्ष आपल्याला नरक योनीमध्ये भोग जावं लागते, जन्माला यावं लागते, त्यावेळेस कुठे मनुष्य देह भेटतो. चार खाणी कोणत्या? लिहून ठेवा, जारज, अंडज, स्वेदज, उद्भिज. यामध्ये जारज म्हणजे जारापासून जन्माला येणारे, अंडज म्हणजे अंड्यापासून जन्माला येणारे, स्वेदज म्हणजे घामापासून जन्माला येणारे जीवजंतू, आणि उद्भिज म्हणजे बीजापासून जन्माला येणारे. ह्या चारही खाणी आहेत. चारही खाणीमध्ये 21 लाख वर्षाच्या वेगळ्या वेगळ्या योनी आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला जन्माला यावं लागते. आणि 21 चौक 84. तर अशा 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला नरक यातना भोगतल्यानंतर मनुष्य देह प्राप्त होतो, आणि तो मनुष्य देह आपण प्रपंचामध्ये वाया घालत आहोत, वेळ वाया घालत आहोत, देवधर्म केला तसं हेतू करत आहोत. म्हणजे पूर्ण फुल टू आपला जे वेळ आहे तो वाया जात आहे आपला. देवधर्म जरी करायला तर आपण सहेतुक करायलो, सहेतुक करायलो म्हणजे विषय संपला. देवाच्या पदरी म्हणण्यापेक्षा आपल्या पदरी काही पडत नाही. मेल्यानंतर आपल्यासोबत आपल्याला काही शिदोरी येईल म्हणून देवाधर्माची. त्यामुळे निर्हेतुक क्रिया करा, सहेतुक क्रिया करणं सोडा.
कारण सहेतुक म्हणजे प्रपंचिक असते, निहितुक म्हणजे आपली वाटचाल ईश्वराकडे होत असते. असो आपल्या या मूळ मुद्द्याकडे या विषयाकडे येऊया. विषयांतर जास्त नको करायला. कनक कमळे विकासती, ब्रह्मराचिया झाकावरी पडती, तेथे राजहंस चारे वाटती अमृत कंदांचे. कनक कमळे विकासती, कनक कमळे, कनक म्हणजे जणू काही सोनेरे किंवा सोन्याचेच कमळ आहे, जणू काही एवढा आवरण त्यांचा सोन्यासारखा आहे. ते कनक कमळे विकासती म्हणजे उमलती, भ्रमराच्या झाकावरी पडती. आणि ते कनक कमळ उमलल्यानंतर भ्रमर म्हणजे काय तर भोंगे, जे लाकडाला छिद्र पडतात, बांबूला छिद्र पडतात, ते जे भोंगे असतात त्या भोंग्यांच्या झाकावरी पडती, म्हणजे त्या फुलावर झाकाच्या झाका म्हणजे काय, झुंबडच्या झुंबड, समूहाच्या समूह त्या भोंग्यांचा त्या कमळावर पडत आहे. त्या कमळातील रस पिण्यासाठी, त्याच्यातला मध पिण्यासाठी. आणि त्या सरोवरामध्ये तेथे राजहंस चारे वाटती अमृतकंदाचे, राजहंस जे आहेत अमृतकंदाचे चारे वाटत आहेत. आणि त्याच सरोवरामध्ये कनक कमळे उमललेली आहेत आणि तिथे भ्रमराच्या झाका पडत आहेत त्याच्यावर रसप्राशन करण्यासाठी. स्फटिका शिळा तळावरी गौरी पूजिता ती विद्याधरी, वरू मागता ती मुरारी आम्हा पती हो आवा. स्फटिका शिळा तळावरी, स्फटिक जे स्फटिक असतात त्या स्फटिकांच्या शिळा तळावर गौरी पूजिता ती विद्याधरी. स्फटिक म्हणजे काय, एकदम पारदर्शी. स्फटिक कशाला म्हणतात, ज्याप्रमाणे पाणी जे आहे पाण्याचा रंग काय आहे तुम्हाला जर मी विचारलं तर तुम्ही काय सांगणार, पाण्याला रंगच नाही असं बोलणार. परंतु पाण्याला पण रंग असतो, त्या पाण्याच्या रंगाचं नाव आहे स्फटिक. पाण्याच्या रंगाचं काय नाव आहे, स्फटिक असं बोलतात. ते जे रंग आहे पाण्याचा त्याला स्फटिक बोलतात. स्फटिका शिळा तळावरी, जसं ते पाणेरी पाणी कसं असते तर स्फटिक रंगाचं आहे, आणि ते जे शिळातळ आहे तेही पाणेरी एकदम चमकणारे आहेत. किंवा इथे स्फटिक असं पाषाणाला बोललेलं आहे. आणि जीव जो आहे तोही म्हणतात स्फटिकाकार आहे. जैसा संगे ठेवी जे तैसा ठाके, ज्याच्याजवळ नेऊन ठेवलं तसं ठाकते. ज्याप्रमाणे आरपार काच जो असतो एकदम पाणेरी असतो त्याला पण स्फटिकासारखा रंग असतो, पाण्याचा काचाचा रंग सारखाच असतो. तर तो काच जर तुम्ही लाल रंगावर ठेवला तर काय होईल, लाल रंग दिसेल. तोच काळ्या रंगावर ठेवला तर काळा रंग दिसेल. मोराच्या पिसाऱ्यावर जर तुम्ही तो काच ठेवला तर मोराच्या पिसासारखा रंग त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. एकंदरीत सांगायचं काय, जसा ठेवला आपण काच ज्याच्याजवळ तसा ठाकतो तो, त्याप्रमाणे हा जो जीव आहे जर ईश्वराचा योग्य झाला, ईश्वराच्या ठिकाणी नेऊन ठेवला तर ईश्वराचा आनंद घेतो, नरकात ठेवला तर नरकाचा दुःख भोगतो, स्वर्गात ठेवला तर स्वर्गाचं सुख भोगतो. असा असा फरक आहे. तर इथे जे स्फटिक सांगितलेलं आहे, स्फटिकाकार असे शिळातळ आहे ते एकदम पाणेरी, आणि त्याच्यावर बसलेले आहेत गौरी पूजिता ती विद्याधरी. जे गौरी आहे ते विद्याधरांना पूजत आहे. कशामुळे पूजत आहे, ते वरू मागता ती मुरारी आम्हा पती व्हावा, की मुरारी सारखा आम्हाला पती व्हावा असं ते वर मागत आहेत त्या विद्याधरांना. इंद्रनिळाचा सोवाणी वरी बैसोणी पद्मासनी, योगिये चिंतिता ती मणी कान्हो सावळ्या ते. इंद्रनिळाचा सोवणी, इंद्रनिळ जे आहे ते इंद्रनिळ, हे जे सरोवराचं वर्णन चालू आहे, सरोवराला घाट आहे. तर सरोवराचा घाट कशाने बांधलेला आहे, तर इंद्रनिळ जे रत्न आहे त्या रत्नाचा जणू काय ते जो घाट आहे सरोवराचा तो इंद्रनिळाने बांधलेला आहे. आणि त्यावर जे मुनिवर आहेत, जे योगी आहेत, ते बसलेले आहेत पद्मासनामध्ये. आणि तिथे बसून ते चिंतिता ती मनी कान्हो सावळ्या ते श्रीकृष्ण भगवंताचं चिंतन करत आहेत. कान्हो सावळ्या ते म्हणजे काय, तर श्रीकृष्ण महाराजांचं तिथे बसून ध्यान लावलेलं आहे त्यांनी पद्मासनामध्ये बसून. एक मुनिजन ध्यानी चिरत, एक आपण पे आनंदे विसरत, एक काष्टी भूतलयंगत राहिले परमतत्वी. एक मुनिजन ध्यानी चिरत,
एक मुनिजन जे आहे ते ध्यानाच्या ठिकाणी रत आहेत, रममान आहेत, आणि एक आनंदे आपणपे विसरत आनंदामध्ये रत झालेले आहेत त्या ध्यानाच्या, आणि त्याच्यामध्ये स्वतःला विसरून गेलेले आहेत. एक काष्टीभूत लयांगत, एकाने काष्टी लावलेली आहे म्हणजे समाधी लावलेली आहे आणि त्याच्या ठिकाणी लयांगत झालेला आहे. राहिले परमतत्वी, त्यांचा आत्मा जो आहे तो परमतत्वामध्ये राहिलेला आहे म्हणजे सहस्त्र दल कमलामध्ये जाऊन राहिलेला आहे. आता सहस्त्र दल कमल काय असते हा एक विषय फार मोठा आहे. यावर आता सहस्त्र दल कमल तुम्हाला जर समजून सांगायचं झालं तर कमीत कमी 5 ते 10 मिनिटं लागतील. यावर मला वेगळा व्हिडिओज बनवावा लागेल आणि जर ते सहस्त्र दल कमल सांगत बसलो मी इथे तर ह्या ग्रंथाची आपली जी लिंक लागलेली आहे ते तुटून जाईल. तर त्यामुळे तिकडे सहस्रदल कमल काय असते ह्याकडे न जाता आपण पुढच्या ओळीकडे जाऊया. एक एकासी निरूपिती हाची श्री कृष्ण कैवल्यपती, हाची परमगती भगत जनांसी. श्रीकृष्ण महाराज लहान आहेत, सरोवराकडे गेलेले आहेत, वृंदावनात गेलेले आहेत सरोवराकडे. तर तिथे जे मुनिजन आहेत ते सांगायला लागलेत की हाच कृष्णपती, हा जो कैवल्यपती श्रीकृष्ण आहे हाच फक्त या जीवाला, या भक्तजनांना परमगती, परम म्हणजे श्रेष्ठ, त्यापेक्षा परीकडे काही उरलेलं नाही अशी ती गती म्हणजे कैवल्याची प्राप्ती करून देणारा हा एकुलता एक असा श्रीकृष्ण भगवंत आहे, दुसरा कोणीही नाही. असं ते एकूण एकाला ते योगीजन जे आहेत ते निरूपण करत आहेत त्या सरोवराच्या पाळूवर बसून. एक जीव परमात्म्या एक्य भाविती, एक सेव्य सेवक भावे उपासित, एक भेदा भेद विवर्जित राहिले निरालंबी. एक जीव परमात्म्या एक्य भावित, काही जे योगीजन आहेत ते म्हणत आहेत की जीव आणि परमात्मा हा एकच आहे. म्हणजेच काय तर अद्वैतवादाचं प्रतिपादन इथे ते करत आहेत. अद्वैत जीव परमात्मा एक्य भावित, अ म्हणजे नाही, द्वैत म्हणजे दोन. तर जीव परमात्म्याचं ते एक्य भावत आहेत म्हणजेच काय तर अद्वैत, अ म्हणजे नाही, द्वैत म्हणजे दोन. म्हणजे जीव आणि परमात्मा हे दोन वेगळे पदार्थ आहेत असं ते मानत नाही तर दोन्ही एक आहेत, जीव आणि परमात्मा एक आहे असं ते योगीजन काही बोलत आहेत. याला काय म्हणतात? अद्वैत म्हणतात. आणि पुढचे काही योगीजन जे काय ते काय म्हणतात? एक सेव्य सेवक भाव उपासित, म्हणजे आपण सेवक आहोत आणि परमेश्वर हा सेवा ग्रहण करणारा आहे. सेव्य सेवक, सेव्य म्हणजे सेवा स्वीकारणारा, सेवक म्हणजे सेवा करणारा. तर असा वेगळा वेगळा फरक आहे. तर सेव्य हा परमेश्वर आहे, आपली सेवा स्वीकारतो, आपण सेवक आहोत, परमेश्वराची सेवा करतो. तर एक सेव्य सेवक भावे उपासित म्हणजेच काय? तर इथे द्वैत भावाला, द्वैतवादाला की परमेश्वर हा वेगळा आहे, जीव वेगळा आहे असं मानणारे काही योगीजन आहेत. आणि एक भेदा भेद विवर्जित राहिले निरालंबी. आणि एक जे आहे ते भेदा भेद, अद्वैत द्वैत यांच्या सगळ्यांना सोडून काही वेगळेच राहून गेलेले आहेत. म्हणजेच काय? तर इथे ते कर्मवादी लोक आहेत, राहिले निरालंबी, निरालंबी राहिले आहेत. आम्हाला द्वैतवादही नको आणि अद्वैतवादही नको, आम्हाला या घोळातच पडायचं नाही असं ते योजना आहेत. काही ते वेगळे बसलेले आहेत. एक मध्ये शक्तीचेणी आधारे तिही वज्राचेन मारे शरीरे अजरामरे करीता ती. आणि एक जे आहे ते मध्य शक्तीचे नि म्हणजे काय तर कुंडलिनी जागृत करणे, योग अभ्यास करणे. जसे ते आग्मिक लोक असतात आणि आग्मिक लोकांचं शरीर वज्रासारखं कठीण होत असते तर कवी इथं तेच सांगतात की जे मध्य शक्तीचे नि आधारे ते ही वज्राचे नि मारे. मध्य शक्ती जी आहे कुंडलिनी जागृत करणे, इडा पिंगळा नाडी जी आहे त्याच्या शक्तीच्या आधारे, जे षडचक्र काल सांगितले मी उद्धव गीतेच्या सत्रामध्ये, उद्धव गीता भाग क्रमांक 9 यामध्ये मी षडचक्र काय असतात ते सांगितलेलं आहे, तेही तुम्ही पाहू शकता. आणि असे जे स्वतःच्या शरीरामधले जे काही सामर्थ्य आहे याला जागरूक करून, तिन्ही कुंडलिनी जी आहेत ते जागरूक करून, कुंडलिनी जागरूक करून इडा पिंगळा नाडी जी आहे त्याला वेढा देऊन अशी हे जे कुंडलिनी असते ते वर येत असते आणि मग त्या व्यक्तीला नवीन नवीन असे सामर्थ्य प्राप्त होतात.
वज्राचं अंग होते, वेगळे वेगळे ते जे त्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे ते त्याच्या ठिकाणी त्याला प्राप्त होतात. आणि असं ते स्वतःचं शरीर जे आहे ते वज्रासारखं कठीण करून घेतात आणि होतात अजरामरे. शरीर असं वज्रासारखं कठीण करतात म्हणजेच काय तर वज्रोळी जे होतात. वज्रोळी कशाला म्हणतात? चार ओळी असतात, वज्रोळी, अमरोळी, सिद्धोळी, दिव्योळी, अशा चार ओळी असतात. जे 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 आगमिक लोक असतात, आगमिक लोकांच्या ठिकाणी ह्या चार ओळी असतात. लिहून घ्या, वज्रोळी, अमरोळी, सिद्धोळी, दिव्योळी. तर अशा चार ओळी असतात कोणाच्या ठिकाणी? आगमिकाच्या ठिकाणी. तर इथे कवी उल्लेख करतात वज्रोळीचा. वज्रोळी म्हणजे काय? तर वज्रोळी म्हणजे शरीर वज्रासारखं त्यांनी करून घेतलेलं आहे स्वतःच्या त्या कुंडलीच्या जागृतीच्या सामर्थ्याने, काही आगमाच्या आचरणाने असं एकंदरीत त्यांनी स्वतःचं शरीर वज्रासारखं तयार करून घेतलं आणि अजरामर झालेले आहेत. आणि अमरोळी म्हणजे काय? वज्रोळी अलीकडची पायरी, अमरोळी त्याच्या पलीकडची पायरी. अमरोळी म्हणजे काय? तर तो व्यक्ती खरंच अमर होऊन गेलेला आहे. त्याला जर तलवारीनं मारलं तर शरीरातून तलवार अशी निघून जाते ज्याप्रमाणे पाण्यातून तलवार निघून जाते, काहीतरी पाण्याला फरक पडतो का? नाही. तसं शरीर होते. तलवारीनं मारा, बॉम्ब फेकून मारा, बॉम्ब जर फेकून मारला तर आरपार निघून जाईल, दुसरीकडेच पडून जाईल. मिसाईल फेकून मारलं तर मिसाईल निघून जाईल. तलवारीनं मारलं तर तुकडा पडणार नाही, जणू काही पाण्यातून तलवार निघाली तसं निघून जाईल. याला अमरोळी म्हणतात. आणि सिद्धोळी जर सांगायला गेलं तर सिद्धोळी मी तुम्हाला सांगितलेली आहे, आठ सिद्ध्या सांगितल्या होत्या मी यापूर्वीच. वच्चारण हे जे ग्रंथ चालू आहे आपला, याच ग्रंथाच्या एका सत्रामध्ये मी तुम्हाला अष्टमासिद्धी कशाला म्हणतात ते सांगितलेलं आहे. पूर्ण अष्टमासिद्धीची माहिती दिलेली आहे तुम्हाला मी. ते तुम्ही व्हिडिओ ऐका, किंवा मग काही जर जुने दर्शक असतील त्यांनी तो व्हिडिओ ऐकला असेल तर त्यांनी लिहूनही घेतला असेल कदाचित, कारण मी त्यांना सांगितलं होतं की हे अष्टमासिद्धी जे आहे त्या लिहून घ्या म्हणून. तर आता पुन्हा मी ते सांगणार नाही, आता सरळ आपण समोर जाऊया. एक मध्यमे चेनी उदघाटे लंघुणी तिन्ही पिठे जाऊनी पूर्णगिरी चेनी घाटे कला स्वादिताती. जे मध्यमे चेनी उदघाटे म्हणजे जे सुषुम्ना नाडी आहे त्या नाडीने लंघुणी तिन्ही पिठे म्हणजे त्रिकुट जे आहे त्या त्रिकुट ला लंघून ते समोर गेलेला आहे. आणि पूर्णगिरी लंगुणी तिने पिठे जाऊन पूर्णगिरीचे निघाटे गळा स्वादिता ती. म्हणजे पूर्ण आत्मा जो आहे तो वर नेलेला आहे स्वतःच्या सिद्धीने, आणि त्याचा जो आत्मा आहे तो मस्तिष्कामध्ये सहस्रदल कमल आहे आणि तिथे जाऊन ते कळेचा आस्वादन घेत आहे असं कवी इथे सांगतात. सहस्रदल कमल म्हणजे काल मी तुम्हाला षडचक्रामध्ये एक सहस्रार चक्र सांगितलेलं आहे. सहस्रार चक्र म्हणजे सहस्रदल कमल. तिथे आपल्या तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे की तिथं सहस्रदल कमलामध्ये अमृत स्रवत असते आणि तिथे जाऊन हा जो जीव आहे तो अमृत प्राशन करतो, त्या कळेचा आस्वादन घेतो. एक खडचक्राचे नी उजुकारे पवनाचे नी ऊर्ध संचारे मेरूची तिन्ही शिखरे लंघिताती. एक खडचक्राची नि उजुकारे. उजुकारे म्हणजे काय? तर खडचक्र जे आहे त्या खडचक्राच्या उजुकारे म्हणजे सरळच त्या खडचक्रापासून. खडचक्र जे आहेत ते उद्धवगीतेच्या सत्रामध्ये मी सांगितलेले आहेत. त्या खडचक्रामध्ये सहस्रदल कमल वगैरे वगैरे सर्व चक्र येतात. त्यामध्ये आधार चक्र, लिंग चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, हे आधार चक्र असे वेगळेवेगळे चक्र असतात. आणि ते खडचक्राच्या उजुकारे तिथून सरळच वरी पवनाचे नि ऊर्धसंचारी, ऊर्धसंचार करून पवनाचा मेरूची तिन्ही शिखरे लंघितात. ती मेरूची जे तिन्ही शिखर आहेत त्याला लंघन करून वर आत्मा गेलेला आहे. आता कदाचित तुम्हालाही थोडे ओव्या समजण्यासाठी अवघड वाटत असतील, परंतु हे जे योगी आहेत त्या योगीची ही साधना आहे ते कवी इथे सांगत आहेत आपल्याला. आणि यानंतर अजून माझ्या मते 2 दिवस जातील आपले. यमुनेचं वर्णन आहे, वृंदावनाचं अजून पूर्ण वर्णन झालेलं नाही. श्रीकृष्ण भगवान जे भोजन करत आहेत त्या भोजनाचं वर्णन येणार आहे. आणि मग नंतर वच्छाहरण जे आहे म्हणजे त्या ब्रह्मदेवाने जे वासरं चोरून नेले ती कथा मग चालू होणार आहे. कमीत कमी अजून आपल्याला त्याला 2-3 दिवस लागणार आहेत. तर आजचे सत्र जे आहे आपले ते संपलेलं आहे.
वीडियो जर आवला तर लगेच लाईक करा, नवीन दर्शक आले असतील चॅनल वर तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला या चॅनल वरचे नवनवीन व्हिडिओ उद्योगगीत आणि उच्चारणाचे दररोज ऐकायला मिळतील आणि तुमच्या ज्ञानामध्ये भरपूर अशी वृद्धी होणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर एकदा ऐकल्यानंतर समजला नसेल पुन्हा ऐका आणि समजून घ्या, कारण फार गहन इथे तत्वज्ञान कवी इथे सांगत आहेत त्या द्वाप। तर आजचं सत्र हे आपलं इथे संपलेलं आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपतील वाचनिकांपर्यंत शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। आजचं हे सत्र आपलं संपलेलं आहे। भेटूया उद्याच्या सत्रामध्ये। या योगीजनांचं जे काही वर्णन कवी करतात त्या वर्णनाचा आपण लाभ उद्याच्या सत्रामध्ये घेणार आहोत।